आहेत ते आदरणीय शेळके सर यांनी आपल्याला अपूर्णांक या घटकावरती काल अत्यंत सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. आज देखील या ठिकाणी आपल्याला छेदादित अपूर्णांक आणि त्याचा लहान मोठेपणा या विषयावरती त्या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. तर या ठिकाणी उपस्थित सर्वांचं एकदा पुन्हा एकदा स्वागत करतो. आदरणीय सरांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि सरांना विनंती करतो की या ठिकाणी आपलं लेक्चर सुरू करावं. सर्वांना नमस्कार. सर्वांना मिशन आरंभ अंतर्गत विषय गणित आणि घटक आहे अपूर्णांक आणि त्यामध्ये उपघटक आज आपल्याला जो पाहायचा आहे हा छेदादित अपूर्णांक लहान मोठेपणा. काल आपण अंशाधिक अपूर्णांकाचा लहान मोठेपणा पाहिला होता. आज आपल्याला छेदादित अपूर्णांकाचा लहान मोठेपणा पाहायचा आहे. त्यामुळे आपण वेगवेगळी उदाहरणं येणार आहोत आणि ती उदाहरणं सोडवताना आपल्याला त्याच्यातला लहान मोठेपणा कसा ठरवायचा हे अगदी सहज सोप्या रीतीने आपल्याला समजणार आहे. त्यामध्ये सुरुवातीला मी गणितामध्ये संख्येची वेगवेगळ्या पद्धतीत मांडणी कशी केली जाते हे आपण पाहणार आहोत. उदाहरणार्थ आम्ही पाच घेतो, ही झाली पाचशे प्रकारची मांडणी. अधिक पाच आणि पाच याच्यामध्ये काय फरक आहे? फरक काही ठिकाणी फक्त मांडण्याची पद्धत वेगळी आहे. त्याचबरोबर पाच हे लिहिले ही एक त्याची मांडण्याची पद्धत आहे. त्याचबरोबर पाच दशांश चिन्ह शून्य ही एक याची मांडण्याची पद्धत आहे. यातल्या कोणत्याही प्रकारे जरी आपण संख्येची मांडणी केली तरी संख्या मात्र ती पाचच आहे. या ठिकाणी अधिक पाच मध्ये ही पूर्णांक संख्या असत, तिच्या अगोदर कोणतं चिन्ह नसतात, तर त्या अगोदर अधिक हे चिन्ह मांडलेलं असतं, ते गृहित धरलेलं असत. पाच छेद एक मध्ये संख्येचा जो छेद आहे तो काहीच नसत, त्यावेळेस त्या संख्येचा छेद हा एक असतो. पाच दशांश चिन्ह शून्य म्हणजे पाचानंतर दशांश चिन्ह आहे आणि त्याच्यानंतर शून्य आहे. ज्यावेळेस संख्येला दशांश चिन्ह दिलेलं असतं त्यावेळेस त्या संख्येचं दशांश चिन्ह हे त्या संख्येच्या उजवीकडे मांडलेलं असत, पण आपण ते संख्यालेखन करताना त्याचा वापर करत नाही. आज आपल्याला माहिती आहे का छेदादित अपूर्णांक? छेदादित अपूर्णांक म्हणजे काय? अगदी सोपं आहे. छेदादित अपूर्णांक म्हणजे आता तुमच्या समोर एक दोन तीन अपूर्णांक आहे. पहिला आहे बाप चार छेद सात, दुसरा आहे सात छेद दोन आणि तिसरा आहे आठ छेद अकरा. या तिन्ही अपूर्णांकाचं जर आपण निरीक्षण केलं, पहिला आहे बाप चार अंश छेद सहा, दुसरा आहे सात अंश छेद दोन आणि तिसरा आहे आठ अंश छेद अकरा. पहिल्यात अंश चार आहे, छेद सहा आहे, छेद अंशापेक्षा मोठा आहे. दुसऱ्या याच्यामध्ये सात अंश छेद दोन, या ठिकाणी मात्र छेदापेक्षा अंश मोठा आहे. आणि तिसऱ्यामध्ये आठ छेद अकरा मध्ये अंशापेक्षा छेद मोठा आहे. म्हणजे छेदादित अपूर्णांक म्हणजे काय? की दिलेल्या अपूर्णांका अंशापेक्षा जर छेद मोठा असेल तर त्याला म्हणायचं छेदादित अपूर्णांक. आता
आपल्याला अशा स्नेहाची ह्या पूर्णांकाची तुलना करायची. काल आपण अंशाच्या ह्या पूर्णांकाची तुलना पाहिली होती. छेदाच्या ह्या पूर्णांकाची तुलना करताना मी समतोल छेदाचे ह्या पूर्णांक लिहिले. पहिला आहे दोन अंश छेद पाच आणि दुसरा आहे सात अंश छेद नऊ. तुलना करण्यासाठी आपण काल वापरलेली पद्धत तेव्हा तुम्हाला माहित असेल. तितकं गुणाकाराची सगळ्यात मोठी पद्धत आहे. दशांश अपूर्णांकाची पद्धत आहे परंतु तिला वेळ लागतो आणि या पद्धतीने आपल्याला अगदी सोपं असतो. याच्यामध्ये तितकं गुणाकार करताना पहिला गुणाकार पहिला ताव दुसऱ्याचा छेद, दुसरा गुणाकार पहिल्याचा छेद दुसऱ्याचा अंश. पहिला गुणाकार आला नऊ दुणे अठरा, दुसरा गुणाकार आला पाच पस्तीस. पहिल्या गुणाकारापेक्षा दुसरा गुणाकार मोठा आहे म्हणजे दोन अंश पाच याच्यापेक्षा सात छेद नऊ मोठे आहे. आणखी आपण याची तुलना करताना एक उदाहरण पाहूया. आपण असं समजूया की कॅडबरी आहे किंवा चॉकलेट आहे, मी बरोबर याला दोन आयसर कॅडबरी घेतली असते आणि त्याचे सारखे चार भागते. पहिल्या याच्यामध्ये काय केलं मी याच्यामध्ये फक्त एवढाच भाग खाण्यासाठी घेतो. भात पिण्याचे चार आणि आपण घेतला एक भाग एक छेद चार. आता याच्यामध्ये मात्र मी काय केलं की दोन भाग खाण्यासाठी दोन भाग खाण्यासाठी घेतल्यानंतर याची किंमत काय झाली दोन छेद चार म्हणजे भाग केले चार त्याच्यापैकी घेतले दोन. आपल्याला ह्या ठिकाणी सहज आपण पाहिलं तर लक्षात येते की हा भाग जास्त आहे या भागाच्या. मग याची तुलना करूया आपण. आता पहिल्याची किंमत होती एक छेद चार, दुसऱ्याची किंमत आहे दोन छेद चार. यांचा तितकाच गुणाकार केला. पहिला गुणाकार आला चार, दुसरा गुणाकार आला आठ. याच्यामध्ये दुसरा गुणाकार मोठा आला मोठा आहे म्हणजे आपल्याला इथे पण आज काय लक्षात येते हा भाग जास्तच आहे म्हणजे हा याच्यापेक्षा मोठा आहे. याच्यातला लहान होतेपणा आपल्याला या पद्धतीने करता येऊ शकते. त्याशिवाय आपल्याला कसा विकतात याच्या ठिकाणी मोठी पडणार आहे की आपण उदाहरणामध्ये तिचा ज्यावेळेस गरज पडेल काल आपण पाहिली होती त्याचा उपयोग करून घेऊया. आता आपल्याला पुढे जायचं पहा हे समान असणारे अपूर्णांक म्हणजे कालच्यासारखं कालही माझं लेक्चर होत. तुमच्यासमोर जी स्क्रीन आहे का त्या स्क्रीन मधलं जर तुम्ही व्हाईट बोर्ड वापरणारे स्क्रीन जर मोठी केली तर तुम्हाला मी जे काही समजून सांगतो ते स्पष्टपणे दिसणार आहे. आणि आजच्या उदाहरणामध्ये सुद्धा मी असं वेगळे पण करून ठेवलेलं आहे. त्यामध्ये पहिलं काय घेतलंय छेद समान असणारे. त्यामध्ये आता आपण पहिलं उदाहरण पाहूया. पहिल्या उदाहरणामध्ये पंधरा छेद सत्तावीस, तेरा छेद सत्तावीस, सोळा छेद सत्तावीस आणि सतरा छेद सत्तावीस. उदाहरण काय आहे पा हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने लिहिल्या डावीकडून तिसरा अपूर्णांक कोणता असेल. त्याचा पर्याय का पर्याय क्रमांक एक पंधरा छेद सत्तावीस, पर्याय क्रमांक दोन तेरा छेद सत्तावीस, पर्याय क्रमांक तीन चौदा छेद सत्तावीस, पर्याय क्रमांक चार सतरा छेद सत्तावीस.
या ठिकाणी सोळाचे 27 त्यामध्ये 14चे 27 आहे. आता हे उदाहरण सोडवताना या ठिकाणी सगळ्यांचा छेद सारखा आणि आपल्याला यांचा उतरता क्रम लिहायचा. यांचा उतरता क्रम लिहायचा म्हणजे आपल्याला यांच्यातला सर्वात मोठा अपूर्णांक शोधावा लागतो. त्यानंतर त्याच्यापेक्षा छोटा, त्याच्यापेक्षा छोटा, या पद्धतीने त्याची क्रमाने आपल्याला मार्किंग करावी लागते. हे उदाहरण एकदम सोप्या पद्धतीने सोडवण्यासाठी आपण आधी काय करूया, एक छोटस उदाहरण या ठिकाणी तुम्हाला समजून घेऊ. समान 3 छेद 5 आणि 4 छेद 5. या 3 छेद 5 आणि 4 छेद 5 या अपूर्णांकामध्ये त्यांचे छेद सारखे आहे. समान आणि वरच्या उदाहरणामध्ये आपण जर पाहिलं तर वरच्या उदाहरणामध्ये छेद तर सारखेच आहे, पण आणखी एक गोष्ट आपल्याला लक्षात यायला पाहिजे की याचे अंश प्रत्येक ठिकाणी छेदापेक्षा लहान. या उदाहरणामध्ये सुद्धा छेद सारखे घेतले की मात्र अंश छेदापेक्षा लहान आहे. त्यांच्यात आता मोठा कोण येतं आणि छोटा कोण येत पुन्हा तिरकट होणार का? 5 3 15 5 4 20 5 3 15 5 4 20 मोठा कोण आलं? 20 पुढे आले म्हणजे 4 6 5 हा अपूर्णांक मोठा. आणखी एक उदाहरण आपण पाहूया 7 6 10 आणि 5 6 10 छेद सारखे आहेत, अंश छेदापेक्षा लहान आहे. यांच्यात मोठं कोण होते? पहिला गुणाकार 7 10 70, दुसरा गुणाकार 10 5 15. यांच्यात पहिला गुणाकार मोठा आहे म्हणजे 7 6 10 आहे, 5 6 10 पेक्षा मोठे आहे. मग यावरून आपण निष्कर्ष काय काढाय? यावरून निष्कर्ष असा काढाय की ज्या वेळी छेद समान असत, छेद समान असताना त्या अपूर्णांकाचा लहान मोठेपणा आपल्याला जर ठरवायचा असेल तर त्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. छेद समान आहे अंशावर जायचं, ज्याचा अंश मोठा आहे ना तो मोठा, ज्याचा अंश त्याच्यापेक्षा लहान आहे तो झाला लहान. हा नियम जर आपल्या लक्षात असला असेल तर या उदाहरणाला कोणत्याही प्रकारे काही शिकवण्याची गरज नाही. यांचा आपल्याला लिहायचा उतरता क्रम, यांचा उतरता क्रम लिहिताना आधी आपल्याला सगळ्यात मोठा लिहायचा. छेद समान आहे, छेद समान असल्यामुळं याचा अंश मोठा तो मोठा. अंश कोणाचा मोठा आहे? 15 13 14 17. कोण मोठा आहे? 17. कोण आला सर्वात मोठा? 17 छेद 27 पेक्षा लहान कोण येणार आहे? 15 छेद 27. 15 छेद 27 पेक्षा कोण लहान येणार आहे? 14 छेद 27. आणि सर्वात लहान या ठिकाणी आहे 13 छेद 17. ही आहे याची उतरत्या क्रमाने मांडणी. पण आपल्याला गणितात काय विचारलंय? हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने लिहिल्या डावीकडून तिसरा अपूर्णांक कोणता? तटावेकडून डाव्या हाताकडून, डाव्या हाताकडून म्हणजे नंतर इकडून पहिला हा, दुसरा हा,
आणि तिसरा 14 30 70 पर्यायामध्ये आपल्या 14 30 27 पर्याय क्रमांक 3 हे झालं याचं कोणतेही कॅल्क्युलेशन न करता एक सर्वसाधारण नियम लक्षात ठेवून आपण हे उदाहरण अगदी काही वेळे सोडू शकतो आणि या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवल्या तर उदाहरण सोडवणं सोपं जातं. आपण आता पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं आहेत. प्रत्येक उदाहरणामध्ये काहीतरी वेगळं आपल्याला विचारलंय. त्यांनी जे काही वेगळं विचारलंय ते आपल्याला शोधायचं आहे. पा दुसरं उदाहरण आहे. दुसऱ्या उदाहरणामध्ये 7 6 9 दुसरा क्रमांक आहे 5 6 9 तिसरा आहे 2 6 9 आणि चौथा आहे 8 6 9 या उदाहरणामध्ये या संख्या जोडत्या क्रमाने लिहिल्या पहिल्या व तिसऱ्या संख्येची बेरीज केली. म्हणजे आपल्याला आधी काय करावं लागलं आधी आपण पहिला आता पाहू शकता क्रम आता आपल्याला यांना लिहावं लागेल चढता क्रम लिहायचा म्हणजे काय करायचा आधी सगळ्यात लहान लिहायचं त्याच्यापेक्षा मोठा इथपर्यंत आपण यांचा चढता क्रम येईल. आता त्यांनी काय विचारलंय पहिल्या व तिसऱ्या संख्येची बेरीज आपल्याला डावीकडून उजवीकडून असं दिलं नाही. असं जर दिलेलं नसत तर त्यावेळेस आपण डावीकडूनच त्याला मोजले. पहिली आहे पा 2 6 9 आणि तिसरी आहे पा चढत्या क्रमांकाने 7 6 9 यांची आपण बेरीज यांची बेरीज करताना 2 6 9 बेरीज 7 6 9 छेद समान छेद समान असल्यामुळं छेद आहे तसा ठेवायचा आणि फक्त त्यांच्या अंशाची बेरीज पहिल्या अपूर्णांकाचा अंश आहे 2 दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश आहे 7 हे 2 अधिक 7 म्हणजे 2 आणि 2 आणि 7 बेरीज ती बेरीज आली 5 9 आणि छेद 9 9 छेद 9 या ठिकाणी येत अति संख्या करून जर आपण शोधला तर 9 1 9 छेदाला 9 ने भाग दिला म्हणून अंशाला 9 ने भाग दिला उत्तर आलं अंशात राहिला 1 छेदात राहिला 1 म्हणजे 1 छेद 1 म्हणजे 1. पर्यायामध्ये आपण जर पाहिलं तर पर्याय क्रमांक 1 मध्ये 1 हे उत्तर आहे याच उत्तर झालं. एक पुढलं उदाहरण आपण पाहूया. पुढल्या उदाहरणामध्ये 3 नंबरचं उदाहरण आपण या प्रकारामध्ये पाहणार आहोत. अरे 4 6 11 1 6 11 13 6 11 व 7 6 11 या अपूर्णांकामधील क्रमसंबंध या चिन्हाचा उपयोग करून कसा जात चिन्ह हे वापरायचे आपल्याला त्यापेक्षा मोठा या चिन्हाचा वापर आपल्याला ज्यापेक्षा मोठ्या या चिन्हाचा वापर करायचा असल्यामुळं या आपल्याला सुरुवातीला यांच्यातला मोठा अपूर्णांक कोणता आहे तो आपल्याला शोधावा लागेल. म्हणजे आपल्याला यांचा लिहावा लागेल उत्तर
उत्तराखंड नितारा खेत समारा खेत समारा क्या बोलो उत्तराखंड नितारा आदि तगड़ा थोड़ा ज्यादा और छोटा वो डाला तगड़ा थोड़ा तेरा से तेरा से अकरा पेक्षा ला दाचे अकरा पेक्षा ला पर्यायामध्ये तुम्हाला या पद्धतीने कुठेतरी पर्याय आला नसतो त्यामुळं हे उदाहरण सोडवताना जर आपण या पद्धतीने सोडवलं तर आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही. फक्त उदाहरण आपण पाहूया. चार नंबरचं उदाहरण आहे का या प्रकारातलं उदाहरण काय आहे सोडव आणि गोल कंसात दिलंय पंधरा ते सहा बे सहा ते सात वजा दोन ते सहा गोल कंस पूर्ण वजा चार ते सात बरोबर विचारले प्रश्नचिन्ह म्हणजे हे उदाहरण आपल्याला सोडवायचं. हे उदाहरण सोडवत असताना क्रिया करण्याच्या क्रमानुसार आधी आपल्याला कंसातील क्रिया करावी लागेल आणि कंसातील क्रिया करताना अगदी सगळ्यांची एकाच वेळेस केली तरी चालेल. या कंसातले जे अपूर्णांक आहे सगळ्यांचा छेद सारखाच आहे सात आहे. अल्प क्रिया पंधरा अधिक सात वजा दोन आपण कंस काढून टाकला कंसाच्या बाहेरचा वजा चिन्ह चार सहा पंधरा अधिक सहा म्हणून त्याच्यातून आपल्याला दोन वजा पंधरा सहा एकवीस आणि एकवीस मधून दोन गेले एकोणीस हे सात वजा चार छेद सहा. तर या दोन अपूर्णांकामध्ये वजाबाकी क्रिया आहे यांचे छेद समान आहेत सारखे आहेत छेद आहे तसाच मांडून शकतो त्यांच्या अंशाच्या वेळी वजाबाकी क्रिया पहिल्याचा अंश एकोणीस वजाबाकी क्रिया आहे म्हणून वजा दुसऱ्याचा अंश चार एकोणीस मधून जर चार गेले तर उत्तर येत पंधरा छेद सात. पर्यायामध्ये पर्याय क्रमांक तीन जर आपण पाहिला तर पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे पंधरा छेद सहा. म्हणजे सहज पद्धतीने आपण या उदाहरणाला सोडवलं आहे. आता आपल्याला पुढचं उदाहरण पाहिजे का पुढील पैकी एक अपूर्णांक उरलेल्या तीन अपूर्णांकापेक्षा वेगळा आहे तर तो अपूर्णांक कोणता ज्याचा अपूर्णांकाच्या बाबतीमध्ये चांगल्या प्रकारचा सराव झालेला आहे त्यांना हे उदाहरण निरीक्षणाने सोडवता येणार आहे. त्यामुळं त्यांचा वाया जाणारा जो काही वेळ असेल तो वेळ नक्की वाचणार आहे. उदाहरणार्थ काय आहे का एकोणीस छेद चार सतरा छेद चार तीन छेद चार आणि पाच छेद चार
आणि काय विचारले आपल्याला या चार अपूर्णांकापैकी वेगळा असलेला अपूर्णांक कोणता आहे तो शोधायचा. आता याच्यातलं वेगळेपण शोधण्यासाठी पहिल्यांदा लगेच आपल्या हे लक्षात यायला पाहिजे सगळ्यांचा छेद तर समान आहे. फरक काय आहे? फरक एवढाच आहे या चार पैकी एक अपूर्णांक आता आहे की त्याचा अंश छेदापेक्षा लहान आहे. बाकी सगळ्यांचा अंश छेदापेक्षा मोठा आहे. असा कोण आहे? असा आहे 3/4. 3/4 पर्याय जर आपण पाहिलं तर पर्यायचा अंक 3 हे झालं त्याच उत्तर. आपण हे गणित जर आणखी वेगळ्या पद्धतीमध्ये जर शोधण्याचा प्रयत्न केला तर वेळ आहे, परंतु ती पद्धत आपण समजून घ्यायला काही हरकत नाही. आपण काय करूया, प्रत्येकाच दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर. 19/4 च दशांश अपूर्णांकात रूपांतर करताना 4 ने 19 ला भागलं, 4 चौक 16, 19 मधून 16 गेले 3. पुढे गेल्या संख्याने म्हणजे या ठिकाणी दशांश चिन्ह आहे. आपल्याला आता दशांश चिन्हाचा प्रश्न 0 घ्यायचा, म्हणून उत्तरामध्ये दशांश चिन्ह दिलं. दशांश चिन्हानंतर तर 0 घेतला, झाले 30. 4 7 28 तिसरा भाग गेला 7 4 7 28 30 मधून 28 गेले, खाली राहिले 2. बाकी 0 उरले नाही, म्हणून आणखी पुढचा 1 0 आपण घेतला, इथे झाले 20. 4 ने 20 भाग केला, 4 5 20. बाकी 0 उरले, दशांश रूपामध्ये येतो, उत्तर आलं 4.7. दुसऱ्याचा पाहूया, 17/4 4 ने 17 भाग केला, 4 ने 17 भाग केला, 4 चौक 16, 4 17 16 गेले, खाली राहिले. पुढे गेला संख्या नाही, म्हणून दशांश चिन्ह, त्या पुढचा 0 घेतला, उत्तरा दशांश चिन्ह दिलं, इथे झाले 10. 4 ने 10 भाग केला, भाग केला तो आता 4 2 8 10 3 9 खाली राहिले 2. परत 1 0 घेतला, इथे झाले 20. 4 ने 20 भाग केला, भाग केला 4 5 20 भाग केला 5 बाकी उरले 0. तिसऱ्या याचा आपण पाहिलं पा, आता हे तर उदाहरण असं आहे पा, 3/4 व्यवहारी अपूर्णांकामध्ये त्याला आपण पाऊन म्हणतो, आणि पाऊनचं उत्तर मात्र 0.75 असं यायला पाहिजे. इथे काय आपण पाहूया उत्तराचे मांडून ठेवलं, कारण काही गोष्टींचे दशांश रूपामध्ये व्यवहार रूपामध्ये आपल्याला लक्षात असायला पाहिजे, माहीत असायला पाहिजे, सरावाने करून तुम्हाला आपोआप लक्षात राहते. 4 ने 3 भाग केला, 5 0 आपण तो ऑलरेडी ऑलरेडी इथं मांडलेला चाळीस का, 3 0 गेले, खाली राहिले 3. पुढे यायला संख्यामध्ये दशांश चिन्हाच्या नंतर 0 घेतला, इथे झाले 30. इतरामध्ये दशांश चिन्ह देऊन टाकला, कारण दशांश चिन्हाच्या पुढचा अंक आपण घेतला. 4 ने 3 भाग केला, 7 7 4 6 28 28 मधून 30 मधून 28 गेले, खाली राहिले 2. परत 1 0 घेतला, भाग गेला, इथे झाले 20. भाग गेला 5 7 4 8 20 बाकी उरले 0. उत्तर आलं 0.7. चौथ्याचा आपण पाहूया, 4 ने 5 भाग गेला, 4 ने 5 भाग गेला, 4 1 4 5 7 4 गेले, खाली राहिला 1. दशांश चिन्हाच्या पुढचा 0 घेतला, उत्तर दशांश चिन्ह दिलं, दशांश चिन्हाच्या पुढचा 0 घेतल्यामुळे झाले 10. 4 ने 10 भाग दिला, भाग गेला 2 7 4 2 8 4 2 8 गेले, खाली राहिले 2. परत 1 0 घेतला, 20 झाले, 4 ने 20 भाग गेला, 5 7 4 5 20 बाकी उरले 0. 1 दशांश चिन्ह 2.
ज्या वेळेस तुम्हाला कोणत्याही पद्धतीने उदाहरण सोडवायला अडचण वाटत असेल तर या पद्धतीने दशांश रूपात त्याच मांडणी करून उदाहरण आपल्याला उतरता किंवा करता किंवा लहान अपूर्णांक मोठा अपूर्णांक हे शोधता येऊ शकतो, परंतु याला वेळ खूप जातो आणि वेळ इतका गेल्यामुळं आपल्याला पुढची उदाहरण परीक्षेमध्ये सोडवायला वेळ कमी पडेल. मग सोप्या पद्धतीने एखादा उदाहरण कसं सोडवायचं हे आपल्याला माहित असेल तर त्या सोप्या पद्धतीने सोडवलं की अगदी मोठं वाटणारं उदाहरण अगदी काही सेकंदामध्ये आपल्याकडून सोडवलं जातं आणि आपला वेळ बऱ्याचशा प्रमाणामध्ये वाचला जातो. तर याच्यामध्ये जर निरीक्षण केलं तर फरक काय आहे, सगळ्यामध्ये दशांशिकाच्या डावीकडं कुठेतरी पूर्णांक संख्या आहे, मात्र या 3/4 भागाकारामध्ये दशांशिकाच्या डावीकडं शून्य आहे. हा एक फरक आपल्याला सांगता येईल. उत्तर काय बदलणार नाही, उत्तर 3/4 हेच आहे. हे उदाहरण तुम्हाला समजलं असेल तर आता आपण आणखी पुढल्या उदाहरणाकडे जाणार आहोत. 6 नंबरचं उदाहरण आहे का आणि आपल्याला 6 नंबरच्या उदाहरणामध्ये काय सांगितलंय, 3/11 3/11 परत 3/11 बरोबर x/3 आणि आपल्याला विचारले तर एक्स बरोबर किती असेल. या ठिकाणी हे एक समीकरण तयार होत कारण याच्यामध्ये चलपद आहे. एक्स समीकरणाला दोन बाजू आहे, डावी बाजू बरोबर चिन्हाच्या या बाजूची डावी बाजू बरोबर चिन्हाच्या त्या बाजूला उजवी बाजू. आपल्याला काय करायचं एक्स ची किंमत आपण सुरुवातीला या डाव्या बाजूचा विचार. डाव्या बाजूला काय आहे का, सगळ्यांचा थेट सारखा आहे आणि त्यांच्या अंशाचे बेरीज ती 3 × 3 = 7 × 9 = 12 12/8. मग आपल्याला काय करायचंय, 18/3 करायचं. 18/3 करायचं, 3 × 6 = 18 म्हणजे 6 × 3 = 18. 6 ने 18 भाग दिला 3 असा 6 × 3 = 18. अंशाला पण द्यायचा 6 ने 6 × 12 2/3 जे 3 आहे त्यावेळेस त्याचा अंश 2 आला म्हणजे या ठिकाणी एक ची किंमत असेल 2. पर्यायामध्ये एक ची किंमत 2 असेल, पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 2 म्हणजे याचं उत्तर झालं पर्याय क्रमांक पर्याय नंतर 2 असेल, पर्याय 3 पर्याय क्रमांक 3 हे झालंय. त्यानंतर पुढचं उदाहरण पाहूया. जेवढ्या जास्तीत जास्त उदाहरणांचा आपण सराव करू तेवढे आपल्याला त्या ठिकाणी ती उदाहरण सोपे वाटायला लागतील. 7 नंबरचं उदाहरण आहे का, 7/3 × 8/3 × 9/3 × 10/3 11/3 आणि त्याच्या पुढे आणखी आहे 12/3 विचारला आहे बरोबर किती. उदाहरण 7/3 × 8/3 × 9/3 × 10/3 × 11/3 × 12/3
उदाहरण दिसायला खूप मोठं वाटतं की आपल्याला वाटतं खूप मोठं उदाहरण आहे, परंतु या उदाहरणामध्ये काहीच आपल्याला अडचण नाही, अगदी सहज सोडवणार सोडवता येणार म्हणजे सोडणार नाही. शेत समान आहे म्हणून शेत तसाच कोणता अंशाची बेरीज केली पहिल्यांदा अंश 7, 8, 9, 10, 11, 12 ही बेरीज केली, अंशाची बेरीज केली 5, बेरीज करताना 7, 8, 7, 14, 15, 15, 9, 24, 24, 11, 34, 35, 35, 45, 45, 12, 45, 12, 45, 47, 57, 57, 57, 57. पर्यायात 57, 3 नाही म्हणजे आपल्याला याचा अति संक्षिप्त शोधावा लागेल. 3 भाग केला 3 × 3, 3 × 5 ला भाग केल्यानंतर भाग केला 1 × 2, 27, 3 × 9, 27. याचं उत्तर आलं पहा 19. हे उत्तर असलेला पर्याय क्रमांक आहे 3, म्हणजे याचं उत्तर झालं 3. आता याच्या पुढं आपण जी उदाहरणं पाहणार आहोत, काल आपण औषधिक अपूर्णांकासाठी जे काही युक्ती वापरली होती त्याच युक्तीने आपण छेदाधिक अपूर्णांकासाठी एक युक्ती वापरून हे उदाहरण सोडवणार आहोत. त्यामध्ये हा प्रकार काय वेगळा केला की अंश व छेद यामध्ये समान फरक असणारे छेदाधिक अपूर्णांक होणार. त्यामध्ये आता या प्रकारातलं एक पहिलं उदाहरण येते 3/4, 7/7, 1/2 आणि 8/9. आणि यांचा आपल्याला चढता क्रम लिहायचा आहे. यांचा काय लिहायचा? चढता क्रम. चढता क्रम लिहायचा म्हणजे काय करायचंय? त्याच्यात आधी लहान कोण आहे तो शोधायचा आणि त्यानंतर आपल्याला मोठ्याकडे जायचंय. या उदाहरणाचं निरीक्षण जर आपण केलं तर प्रत्येक अपूर्णांक हा छेदाधिक आहे, अंशापेक्षा छेद मोठा. दुसरं निरीक्षण काय आहे का? प्रत्येक अपूर्णांकामध्ये अंश आणि छेद यांचा फरक 1 आहे. म्हणजे अंश आणि छेद प्रत्येक अपूर्णांकात फरक 1 आहे. मग याच्यामध्ये तुलना करण्याच्या प्रकारानुसार आपण 5 घेऊ शकतो. मग या 2 घेतलं आपण 9 × 9 = 16 पुढा हा येतो. अंश आणि छेद यांच्यामध्ये जर फरक 1 असेल तर चढता क्रम येताना सगळ्यात लहान यामध्ये ज्याचा अंश सर्वात लहान किंवा अंश आणि छेद सगळ्यात लहान तो झाला सर्वात लहान. म्हणजे 1/2 सर्वात लहान, 1/2 पेक्षा मोठा कोणाचा आता अंश आणि छेद त्याच्यापेक्षा जरा मोठा आहे परंतु बाकीच्या पेक्षा लहान आहे 3/4, 3/4 पेक्षा मोठा 6/7, आणि 7/7 पेक्षा 8/9. कोणतीही क्रिया न करता अगदी झटपट आपल्याला याचा उत्तर काढता आलं. या प्रकारच्या उदाहरणाला आपण या पद्धतीने जर सोडवलं तर आपला वाचणारा वेळ भरपूर वाचेल, आपले कष्टही वाचतील आणि उत्तर आपल्याला झटपट मिळेल. त्यानंतर आपण पुढला प्रकार पण पाहणार आहोत. फक्त छेदाधिक अपूर्णांकातील लहान मोठे पण फक्त छेदाधिक अपूर्णांकातील म्हणजे छेद मोठा असलेल्या अपूर्णांकातील लहान मोठे पण आपल्याला पाहिजे आहे.
त्याला प्रॉपर फ्रॅक्शन, प्रॉपर फ्रॅक्शन असं म्हटलं जातं. या पद्धतीने आपण एक जागा तो या प्रकाराचं पहिलं उदाहरण आहे का 11 छेद 17 3 छेद 7 4 छेद 9 आणि 13 छेद 17 या उदाहरणाकडे पाहिल्यानंतर आपल्याला काय आपण दशांश पद्धतीने याला हे करू शकतो. याच्यामध्ये आपल्याला मोठा शोधायचा आहे. मोठा शोधताना काय करा अंश आणि छेद याच्यातला जो फरक आहे या ठिकाणी तो फरक आला 11 आणि 17 6 आला 3 आणि 7 याच्यातला फरक आला 4 आणि 9 याच्यातला फरक आला 5 13 आणि 17 याच्यातला फरक आला 4 छेद अंशापेक्षा मोठा आहे पण फरक या ठिकाणी काही सारखा आलेला नाही. याच्यातला फरक आलाय 6 याच्यातला 4 आला याच्यातला 5 आला याच्यातला 4 पण काय करायचं जो फरक आलाय ना या फरकाचा नसावी का 6 4 आणि 5 हे फरक 4 आहे नाही घेतले तरी चालेल घेतले तरी चालेल. या सगळ्यांना भाग काय कशाने जात म्हणून आपण सुरुवातीला जवळाने भाग दिला हे 3 7 हे 2 4 5 तर दिलेले हे 2 4 परत जवळाने जवळ 2 आणि 3 भाग जास्त म्हणून 3 दशांश दिलेले 1 5 भाग जास्त म्हणून 5 दशांश दिलेले 1 3 आणि दिला 3 3 या 5 दिला 5 5 यांचा गुणाकार 2 2 3 5 गुणाकार किती येतो 15 15 30 30 7 पहिल्याचा फरक 6 या 6 ने जर आपण त्या 60 भाग दिला तर तो भागकार येतो 10 म्हणून याच्या अंशाला 10 आहे गुणाकार आला 10. दुसऱ्या याच्याचा फरक 4 आहे 4 जर 60 भाग दिला तर 15 ला जातो म्हणून याच्या अंशाला 15 तिसरा मधला फरक आहे 5 5 जर 7 भागलं तर भाग जातो 12 12 5 7 म्हणजे 12 ने वाचते गुणाचा त्याचा गुणाकार आला 8 आणि चौथ्याचा फरक आहे 4 परत या ठिकाणी याला 15 ने गुणायचं 15 ने जर केला लागलं तर 15 अधिक 20 झाले 4 15 1 15 15 4 1 हा याच्यामधला गुणाकार कोणाचा मोठा आला याच्यामध्ये 13 छेद 17 1 आले त्यापेक्षाला 11 छेद 17 त्याच्यापेक्षाला 4 छेद 9 आणि सगळ्यांना 3 छेद 7 याचा चर्चाक्रम विचारला असं चर्चाक्रम विचारला असं या पद्धतीने आपण प्रॉपर फ्रॅक्शन या पद्धतीने याच्यातला लहान मोठेपणा आपण काढू शकतो. पुढचं उदाहरण आपण पाहूया. पुढच्या उदाहरणामध्ये याच पद्धतीच्या प्रॉपर फ्रॅक्शन मधलं उदाहरण आहे 2 नंबरचं उदाहरण पहा 5 4 छेद 5 3 छेद 5 2 छेद 3 आणि 5 6 7 आपल्याला याच्यातला मोठा पूर्णांक शोधायचा आहे किंवा लहान पूर्णांक शोधायचा तो आपण किंवा याचा चर्चा होता तर क्रम आपल्याला लावायचा प्रॉपर फ्रॅक्शन कसा करता येईल ते आपल्याला पाहायचंय.
सगळे शिराजी का अपूर्णांक आहे आणि अंश आहे छेद यांच्यातला आपण फरक अंश आणि छेद यांच्यातला इथं फरक एकच आहे इथं दोनच आहे इथं एकच आहे आणि इथं दोन एक दोन एक दोन म्हणजे एक आणि दोन यांचा जर आपण लसावे काढला तर यांचा लसावी येतो दोन यांचा लसावी येतो दोन मग काय करायचं याचा छेद एक आहे अंशाला दोन चार दोन याचा छेद दोन आहे लसावी दोनच आहे इथे एक निवडायचं तीन याचा छेद एक आहे एका दोन दोन अंशाला दोन निवडायचं हे दोन्ही चार याचा छेद दोन आहे बेकमे अंशाला एक निवडायचं यांच्यातला मोठा कोण कोणता गुणाकार मोठा आलाय चार चेद पाचचा त्याच्यापेक्षा लहान गुणाकार कोणाचा आलाय पाच चेद सातचा त्याच्यापेक्षा लहान गुणाकार कोणाचा आलाय दोन चेद कोणता गुणाकार हा गुणाकार पाहिजे सगळ्यात लहान गुणाकार कोणाचा आलाय झाला यांचा हा उत्तर चर्चा क्रम तर मांडला सगळ्यात लहान तीन चेद पाच त्याच्यापेक्षा मोठे दोन चे तीन त्याच्यापेक्षा मोठे पाच चे सात चार या पद्धतीने आपण या ठिकाणी यांचा करता उतरता क्रम मांडू शकतो यातला आपल्याला पुढलं उदाहरण पाहिजे बा याच पद्धतीचं आहे या पद्धतीचा सराव जर आपण केला आणि हे गणित जर आपल्याला परीक्षेत आले तर तिसरं उदाहरण तिसऱ्या उदाहरणामध्ये पंचवीस अशा पद्धतीचं उदाहरण जर परीक्षेत आलं जर आपण दशांश रूपाच्या पद्धतीत त्याच जर इकडे बसलो तर आपला खूप मोठा वेळ वाया जाईल आणि आपल्याला एवढं कोणत्याही त्या गणिताचं टेन्शन येईल ते दूर करण्यासाठी आपल्याला घेऊ लागेल प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये सोडवायचं आहे सगळ्यांचा छेद अंशापेक्षा मोठा आहे अंश आणि छेद यांच्यातला फरक पाहूया तिथं फरक आला दोनचा तिथं फरक आला दोनचा तिथं फरक आला चारचा तिथं फरक आला दोन म्हणजे आपल्याला काय करायचं इथं दोन आहे इथं दोन आहे चार आहे दोन यांचा लसावी आपल्याला अगदी तोंडी सांगता यायला पाहिजे म्हणजे दोन आणि चार यांनी भाग जाणारी लहान लहान संख्या आहे चार याचा लसावी झाला तर लसावी चार आहे पहिले आपण त्याचा या ठिकाणी फरक दोन झाला म्हणजे अंशाला दोन निर्माण हे दोन्ही चार हे मी दोन्ही शेंग दुसऱ्या अपूर्णांकाचा फरक अंश आणि छेदचा फरक आहे दोन वेगवेगळे लसावी चार वेगवेगळे चार म्हणजे अंशाला दोन्ही गुणधर्म अकरा दोन्ही बाल दुसऱ्या अपूर्णांकाचा त्रेपन्न छेद सत्तावन्नचा फरक आहे अंश आणि छेदाचा चार लसावी चार किती गुणधर्म एक्क्याण्णव छेद त्र्याण्णव याचा अंश आणि छेदाचा फरक आहे दोनचा लसाव्या चार वेगवेगळे चार या अंशाला दोन गुणांचा मोठं कोण झालं सगळ्यात मोठे एकशे ब्याऐंशी एक नंबर त्याच्यापेक्षा त्रेपन्न दोन नंबर त्याच्यापेक्षा सेहेचाळीस तीन नंबर सगळ्यात लहान बावीस यांचा जर आपण उतरता क्रम लावला तर एकशे ब्याऐंशी सगळ्यात मोठे म्हणजे तो आपल्याला जो कोणता आहे त्यांना भेटलं त्याच्यापेक्षा लहान त्रेपन्नाचे सत्तावन्न त्याच्यापेक्षा लहान तीन नंबरचा अपूर्णांक आहे तीन गुणाकार तीन नंबरला आलेला आहे तेवीस ते पंचवीस सगळ्यात लहान आहे अकरा ते हा झाला याचा उत्तरचा क्रम त्याचा क्रम तुम्ही लिहू शकता दिसायला याचं जर दशांश रूपात तर तुम्ही करेल वाचला तर तिरकार गुणाकार करेल वाचला
तिरकल गुणाकारामध्ये सुद्धा याचा वेळ जास्त झाला आहे. दशांश रूपात एकट्यानं ते त्याला म्हटलं की झालं किती काही वेळ आपला झाला. प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये गणित असते. प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये जर आपण केला तर अगदी वेळेची बचत होईल. आपण या ठिकाणी उदाहरण सोडू शकतो ना. तर आपल्याला कोणत्याही व्यक्तीमध्ये ना वाचला आहे आणि पण अशी उदाहरण परीक्षेला येणारच आहे. अशी उदाहरणं आता आपल्याला माहिती आहे म्हणजे वेगळी उदाहरणं आहे. ती वेगवेगळी उदाहरणं आपल्याला पाहायची आहेत. त्याच्यामध्ये पहिलं उदाहरण था चार सेदी सहा, सात सेद चार, दोन सेद अठ्ठावीस आणि पाच सेद चौदा. आणि विचारलंय का यापैकी सर्वात लहान आपण म्हणतो कोणतं. ते उदाहरण प्रॉपर फॅक्शन मध्ये बसत नाही, कुठेही बसत नाही. याला काय करायचं? आपली सोपी पद्धत पहा, तिरकस गुणाकाराच्या पद्धतीने आपल्याला याच्यातला शोधायचा आहे सर्वात लहान. आपण काय करून सुरुवात केली दोन मधला लहान आणि नंतर या दोन मधला लहान शोध, या दोन मधला लहान शोध कारण यांचा जर तिरकस गुणाकार केला चार चौक सोळा तर ते झाले एक होते. तर लहान शोधायचा पहिला गुणाकार लहान आहे चार छेद सात केला. याच्यामध्ये लहान कोण आहे? पुन्हा तिरकस गुणाकार. पहिला गुणाकार चौदा दोन अठ्ठावीस, दुसरा गुणाकार अठ्ठावीसला पाच दे गुणला म्हणजे अठ्ठेचाळीस, शून्य अठ्ठेचाळीस चार, पाच दोन दहा, लहान कोण आहे? अठ्ठावीस लहान आहे म्हणजे दोन छेद अठ्ठावीस हे लहान. आता याच्यात लहान होतं चार छेद सात, याच्यात लहान होतं दोन छेद अठ्ठावीस. तर याच्यात लहान कोणी आपण असतो या परत येतात तिरकस गुणाकार. पहिला गुणाकार अठ्ठावीस चार ने गुणल चार आठ बत्तीस, चार तीन चार दोन आठ तीन अकरा एकशे बारा. दुसरा गुणाकार सात दोन येत आहोत. आपल्याला लहान शोधायचा लहान चौदा लहान आहे ना दोन चे हा गुणांक सर्वात लहान आहे. पर्याय जर आपण पाहिलो तर पर्याय क्रमांक तीन दोन छेद अठ्ठावीस हे झालंय. त्यानंतर हे असं पुढचं उदाहरण आपण पाहूया वेगवेगळ्या व्हिडिओ उदाहरण या प्रकारामध्ये. दुसरं उदाहरण काय आहे? सात छेद दहा, सहा छेद दहा, तेवीस छेद पन्नास व एकोणीसशे पंचवीस. यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? मोठा बघायचा आपल्याला. पहिल्या दोनची तुलना करूया, नंतर पुढच्या दोनची तुलना करूया, नंतर चार दिवे धडा. पहिल्या दोनची आपण जर तुलना केली तर तिरकस गुणाकार केला तर दहा वेळेस तसं सत्तर, दुसरा गुणाकार दहावीस आहे सात. आपल्याला मोठा बोलायचं म्हणजे हा बरा गेलं सातशे दहा मोठे. दुसऱ्यामध्ये एवढाही तिरकस गुणाकार केला. पहिला गुणाकार कोणते पंचाहत्तर, पाच हजार सात, कोणते पन्नास सात सत्तावन्न. दुसरा गुणाकार पन्नास शून्य म्हणला, पाच नवा पंचेचाळीस, चार चार, पाच एक पाच, पाच चार नऊ ते नऊ. आता याच्यातला मोठा सातशे दहा, याच्यातला मोठा एकोणीसशे पंचवीस, म्हणजे दोन लाख होते. यांच्यामध्ये पुन्हा तिरकस गुणाकार. पहिला गुणाकार पंचवीस झालेले सात, आता पाच पस्तीस, पाच झाले तीन, चौदा. दुसरा गुणाकार एकोणीस दहा म्हणजे गुणाकार पण लिहू शकतो एकशे नव्वद. दुसरा गुणाकार मोठा एकोणीसशे पंचवीस हे झालं आपल्या पर्यायामध्ये. पर्याय क्रमांक दोन एकोणीसशे पंचवीस आपल्याला मिळाला. तर पुढचं उदाहरण आपल्याला यामध्ये पाहायचंय का?
2-3 पिकाचा प्रकार निवडला नाही परंतु आपला जास्तीत जास्त सराव होण्यासाठी पण जास्ती उदाहरणं जर सोडली तर आणखी चांगल्या प्रकारे सराव होतो चांगला सराव झाला की आपल्याला उदाहरण सोडवायला सोपे जाते. 2-3, 3-6, 7-12, 17-36 यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता परत आपण तुलना करूया. तुलना करताना तुम्ही याची आणि याची केली आणि याची आणि याची केली तरी काय अर्थात नाही. याची आणि याची दिली आणि याची आणि याची केली तरी काय अर्थात नाही. शेजारी आहे म्हणून आपण त्या ठिकाणी चिन्ह दिले तुलना करून घेतो. तुलना करताना एका तुला का सर्वजण बाळा निद्रिक नऊ आपल्याला शोधायचं आहे का. आपल्याला याच्यापैकी लहान अपूर्णांक शोधायचं. लहान कोण आहे तो लहान आहे गेले 3-6. या दोनमध्ये पुन्हा एकदा फिरकत गुणाकार पहिला गुणा गुणाकार 47 त्याने 4 31 पुन्हा गुणाकार 12 पाडा आपल्याला येतो 12-25 7-5 22 87 त्याने 8 12 20 नाही शोधायच्या म्हणून 204 ला आहे जे 1736 ला आहे दिसायला आपल्याला एकामध्ये 17 खूप मोठे दिसतात परंतु लहान आहे ते 3-6 आणि 17-36 हे दोनच राहील. आता या तारखे फिरकत गुणाकार करूया. ठिकाणी 36 ला बनला तिचा काढला त्याला 1-2 आणि 17 ला बनला 22-4 6-1 6-1 लहान कोण आहे 8 आणि 1 मध्ये लहान आहे 17-36 हा पूर्णांक याच्यापैकी सर्वात लहान आहे. ठीक आहे कोणा या ठिकाणी आज थांबतो आहे. उद्या रविवार जरी असला तरी उद्या रविवारचा पूर्णांकयुक्त अपूर्णांक हा जो भाग आहे तो आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. या शाळेतील आणि अतिशय आदर्शवासी शिक्षक आदरणीय शेळके सर यांनी अपूर्णांकाची तुलना या घटकावर अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं आहे. आपल्या पंचायत समिती शिक्षण पाने आणि जिल्हा परिषद अहमदनगर या दोन्ही विभागाच्या वतीने मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. त्यांचा आभार मानतो. आणि या ठिकाणी त्यांनी आता कन्क्लुजन म्हणजे आपला प्रश्न कोणता आहे तर उद्यामध्ये असला तर सुद्धा योजनाप्रमाणे आपलं जे कामकाज चालू राहणार आहे पुन्हा एकदा औपचारिक सर्व विद्यार्थी पदाधिकारी अधिकारी आणि मार्गदर्शक शिक्षक यांना मनापासून धन्यवाद देतो. थँक्यू.